नमस्कार, मी प्रियंका व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या अहमदनगरचे कोरोना मीटर या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। यामध्ये आज आपण जाणून घेऊया अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आजची कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी। तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया कर्जत तालुक्यापासून। कर्जत तालुक्यामध्ये आज 150 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यानंतर राहता तालुक्यामध्ये आज 183 रुग्णांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। कोपरगावचा जर आपण विचार करत असाल तर कोपरगावमध्ये देखील 87 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे। पाथर्डी या ठिकाणी देखील पाथर्डी तालुक्यातही 60 रुग्ण आढळून आलेले आहेत कोरोना पॉझिटिव्ह। त्यानंतर राहुरी तालुक्यामध्ये 140 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। संगमनेर तालुक्याचा आपण जर विचार केला तर संगमनेर तालुक्यामध्येही 163 रुग्णांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। शेवगाव तालुक्यामध्ये 107 रुग्ण, तर श्रीरामपूर तालुक्याची आकडेवारी ह्यावेळेस वाढलेली आहे। श्रीरामपूर तालुक्यामध्ये देखील 162 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। अकोले तालुक्यामध्ये 111 रुग्ण, तर नेवासा तालुक्यामध्ये 87 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे। जामखेडचा आपण विचार केला तर जामखेड तालुक्यामध्ये 81 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। पारनेरचा जर आपण विचार करत असाल तर पारनेर तालुक्यामध्ये देखील 150 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे। यासोबतच आपण श्रीगोंदा तालुक्यातील आकडेवारी जाणून घेऊया। श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील 52 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। याचबरोबर नगर शहर, मिलिटरी कॅम्प आणि कॉर्पोरेशन हे सर्व मिळून आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी ही 2210 एवढी झालेली आहे। कालची आकडेवारी कमी होती, मात्र आजच्या आकडेवारीमध्ये भर झालेली दिसत आहे। त्यामुळे आजची जी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे ही जास्त झालेली असल्यामुळे आपल्याला काळजी घेणं तितकंच गरजेचं झालेलं आहे। त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि घरात राहा।